नमस्कार पुढारी ऑनलाइन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नुकताच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल लागला आहे आणि याच निकालात सांगलीतील प्रमुख चौगुले हे पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत। आता ते आपल्या सोबत आहेत। सर्वात पहिलं तुमचं खूप अभिनंदन। तुम्हाला जेव्हा कळलं की तुमचा प्रथम क्रमांक आला आहे, तुमची रिॲक्शन काय होती, प्रतिक्रिया काय? आनंद तर खूप झाला होता। पहिल्यांदा जेव्हा मी नाव पाहिलं तेव्हा मला एक्सपेक्टेड होतं की येऊ शकतो पण सांगू नाही शकत शेवटपर्यंत, त्यामुळे खूप आनंद झाला। घरच्यांना फोन केले, आईला तर बोलायलाच येत नव्हतं किंवा माझी पत्नी आहे तिला, दोघेही रडायला लागल्या। आणि म्हणजे सर्वांना पहिल्यांदा मी घरी फोन करून सांगितलं, नंतर माझ्या सर्व मित्रांचे फोन आले, मित्रांनी परत फटाकेवर खूप जल्लोष केला, खूप आनंद झाला। तुम्ही एका ग्रामीण भागातून पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करायला आला, तर तो हा प्रवास कसा होता? अभ्यास करताना काय काय तुम्ही अडचणींना फेस केलं? मी पुण्यात इंजिनिअरिंग नंतर डायरेक्ट नाही आलेलो आहे। मी पहिल्यांदा 4-4.5 वर्ष भारत पेट्रोलियममध्ये जॉब केलेला आहे, त्याच्यानंतर मी रिझाईन करून आलेलो आहे। म्हणजे मी इथं जेव्हा आलो त्यावेळेला मी जॉबमधून काही पैसे साठवून इथं आलो होतो, कारण मला माहिती होते की आपली घरची परिस्थिती काय आहे, तर आपल्याला पुण्यामध्ये जर अभ्यास करायचं झालं तर आपल्यासाठी आपल्याकडे पैसे पाहिजेत। आणि मी जॉब सोडताना असेल, माझे वडील असतील, माझ्या घरचे, माझी पत्नी असेल, या सर्वांनी मला सपोर्ट केला होता की हां तू निर्णय घेतोस तर तू जॉब सोड आणि तूच त्याला कळेला नाही, ठीक आहे। तर इथं आल्यानंतर मी पहिल्यांदा UPSCचं प्रिपरेशन केलं, ज्याच्यामध्ये मला अपयश आलं, पण त्यानंतर मी 2019 मागच्या वर्षी पहिल्यांदा इंटरव्ह्यूसुद्धा दिली पण तिथे माझं हे सिलेक्शन नाही झालं, आणि यावेळी माझी दुसरी इंटरव्ह्यू होती ज्याच्यामध्ये मला हे यश मिळालं। खरं तर काही गेल्या 1-2 वर्षांमध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींना सामोरं गेले, त्याच्यातून काहींना डिप्रेशन वगैरेला देखील फेस केले, तर ह्या काळात अभ्यास करणं एक मोठा प्रश्न होता, तर त्या काळात तुम्ही कसं सावरलं स्वतःला? मी कुठंतरी म्हणजे याला अतिशयोक्ती नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की कधी कधी काही लाईन ज्या असतात त्या तुम्हाला नेहमी काहीतरी रिमाइंड करत राहतात। मी एका ठिकाणी वाचलं होतं की ज्या वेळेला कोणी काहीच करत नसतं त्यावेळेला जो ॲव्हरेज करतो तो नेपोलियन बनतो। मग याच्या मागचा उद्देश काय होता की ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये ही परीक्षा नेहमी पुढे जायची त्यावेळेला नेहमी डिप्रेशन यायचं की अरे आता अभ्यास करतोय परीक्षा देणार, असं जेव्हा येतं तेव्हा परीक्षा पुढे जाते। मग आता जेव्हा तशा काळामध्ये अभ्यासामध्ये स्वतःचं सातत्य टिकवणं हे खूप चॅलेंजिंग असतं, हे सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती आहे। तर या काळामध्ये आपले जे विषय कच्चे राहिलेले आहेत किंवा जिथं आपण रोज 10 तास राहू दे पण रोज 4-5 तास का अभ्यास करेना, हे खूप महत्वाचं असतं। त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेला बाकीचे काहीच अभ्यास करू शकत नाहीत त्यावेळेला सुद्धा तुम्ही खुर्चीवरती चिटकून राहणं हे यशासकडे तुम्हाला घेऊन जातं असं मी म्हणेन। एमपीएससीत अभ्यास करणं म्हणजे तुमचा जो रुटीन आहे ते तुमच्या अँबिशियसचं एक साईन आहे, तर तुमचं रुटीन कसं होतं? कारण की ह्या अभ्यासामध्ये तुम्हाला खूप पेशन्सची गरज असते, तर तुम्ही तुमचं रुटीन कसं होतं? मी तसं रात्री जागायची सवय आहे इंजिनिअरिंगमध्ये, त्यामुळे मी 2 वाजेपर्यंत रात्री अभ्यास करायचो आणि सकाळी मी लेट उठायचो, सकाळी 10 वाजता वगैरे मी लायब्ररीत जायचो। एकंदरीत दिवसाचं रुटीन म्हणलं तर 10 वाजताही मी रात्री 12 वगैरे लायब्ररीत बसायचो, पण हे 10 ते 12 म्हणजे 14 तास अभ्यास होत नसायचा, म्हणजे हे माझं खूप सांगणं आहे आणि ते प्रॅक्टिकल नाही आहे। म्हणजे मी स्वतः एक प्रोसेस केलेली आहे मागचे 4 महिने। मी काय करतो, रोज यायचो, आल्यानंतर मी टाईम लिहायचो की कधी आलो आणि उठलं की मी टाईम लिहायचो, आणि मी जेव्हा टॅली करायचो दिवसाची तेव्हा मला नेहमी लक्षात यायचं की मी 10 ते 11 तासाच्या वरती कधीच बसलो नाही। आणि जर आपण महिन्याभराचं शेड्यूल बघितलं तर बऱ्याचदा 4 तास, 5 तास, 8 तास, 10 तास अशा प्रकारचं जर शेड्यूल घेतलं तर मी ॲव्हरेज काढलं माझं 8 ते 9 तास हे माझं पूर्ण महिन्याचं बसण्याचं ॲव्हरेज आहे। तर माझं म्हणणं आहे की प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे, म्हणजे ह्युमन टेंडन्सी जर घेतली तर 14-15 तास कंटिन्युअस अभ्यास मला तर वाटत नाही की शक्य आहे, आणि जर तो तसं करणं असेल तर तो किती प्रोडक्टिव्ह होतो याच्याकडे मला प्रॉब्लेम वाटतो। त्यामुळे माझं म्हणणं आहे की आज एवढे बसण्याची गरज नाही, 8-9 तास बसा पण सातत्याने बसा, आणि आपण जे काय करतोय ते डोळसपणे करा। म्हणजे मी आत्ता सध्या जे पुस्तक वाचतोय ते का वाचतोय, त्याच्यामधून मागच्या वेळी वाचलं होतं का, यावेळी मला काय लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न कसे आले होते, या सर्व गोष्टींकडे तुमचं ताळेबंद असला पाहिजे। नाहीतरी उगाच मी पुस्तक वाचतोय आणि आज मला 70 पानं वाचून काढायची आहेत आणि आज मी 10 तास बसलो याच्यामध्ये समाधान मानलं नाही पाहिजे, म्हणजे हे चुकतंय। प्रत्येक एमपीएससीचा किंवा UPSCचा स्पर्धा परीक्षांचा जे काही विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं एक स्वप्न असतं अधिकारी बनायचं, आणि आज ते तुमचं पूर्ण झालंय, तर तुम्ही पुढे कसं काम करणार? मला उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरती काम करण्याची संधी मिळू शकते, कारण पोस्ट अजून अलोकेट झालेल्या नाही आहेत। माझी तिथं गेल्यानंतर माझा एकच प्रयत्न राहील की तिथं जे काही ग्रामविकासाचं काम असतं माझा प्रयत्न राहील की मी गावाकडचे किंवा बरेचसे छोटे मोठे लोक येतात त्यांना खूप छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स असतात, तर आपण सर्वांच्या राहू दे, लाखभर लोकांच्या
आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवेन असं मी म्हणणार नाही, पण मी एवढं नक्की म्हणेल की रोज मी मला भेटणाऱ्या एक दोन माणसांच्या जरी समस्या सोडवू शकलो आणि त्यांना समाधान देऊ शकलो तर माझ्यासाठी ते खूप चांगलं असेल आणि मी हे रोज करत राहीन. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून विविध भागातून विद्यार्थी येतात, परंतु हा जो काळ आहे की एकाच टप्प्यात कोणी पार करू शकत नाही, त्यामुळे बऱ्याचशा वेळी डिप्रेशन अशा गोष्टींना फेस करावं लागतं आणि आजच्या परीक्षेत देखील काही विद्यार्थ्यांना म्हणजे अपयश मिळाले, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? आता मी आमचंच उदाहरण सांगतो. मागच्या वर्षी प्रसाद चौगुले जे पहिले आले, जे माझ्या मी होण्यात प्रसाद पहिल्या अटेम्प्टमध्ये आला, पण तुम्ही माझ्याकडे बघा, मी 2014 जॉब सोडून मी पुण्यात आलेलो आहे, म्हणजे आज जवळपास 8वं वर्ष आहे. मी पहिल्यांदा UPSCचा अभ्यास केल्यानंतर MPSC केले. म्हणजे मला हे सांगायचं काय आहे, प्रसाद पहिल्या अटेम्प्टमध्ये पहिला आला, पण मी MPSCचा मागचा पण अटेम्प्ट दिला होता, हा पण अटेम्प्ट दिला. म्हणजे सांगायचा मुद्दा की आपण जनरलाइज नाही केलं पाहिजे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटना वेगळ्या आहेत, आर्थिक परिस्थिती, घरची परिस्थिती वेगळी असते, त्यामुळे आपण कोण आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. घरच्यांचा सपोर्ट, घरच्यांचा आर्थिक पाठबळ याची जाणीव असली पाहिजे. आणि मला म्हणायचं, या क्षेत्राकडे येताना माणसाने डोळसपणे आलं पाहिजे. डोळसपणे याचा अर्थ स्वप्न न बघणे असं नाही म्हणणं माझं. स्वप्न बघा, इथं नेहमी टिकून राहावा, अपयश येत राहतं त्याच्यावरती मात करत राहावा, पण आपण इथं येणारं अपयश हे आपल्या चुकांमुळे येतं आहे का कोणत्या दुसऱ्या गोष्टींमुळे येतं आहे, या गोष्टींचा नेहमी आपण ताळेबंद राखला पाहिजे. म्हणजे डोळसपणे आपण याच्यावरती काम केलं पाहिजे असं म्हणायचं. आणि नैराश्य आलं की खचून जायला नाही पाहिजे. मग खचून जायला नाही पाहिजे, मग मदत कोण करणार? तर माझं म्हणणं आहे, मित्र. मित्र हे खूप मोठे सहकारी असतात. मित्रांचं काम असतं की आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या मित्राला नेहमी आपल्यासोबत घेऊन जाणं आणि सर्वांनी मिळून पास होणं, हे सर नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि माझं म्हणणं आहे की जमजा जरी याच्यामध्ये आपल्याला नाही यश मिळालं, तरी जगामध्ये भरपूर काही करण्यासारखं आहे. तर निराश होऊन टोकाची पावलं नाही उचलायला पाहिजेत, कारण आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे. आईवडिलांनी खूप मोठे केलं आपल्याला इथं येण्यासाठी, त्यामुळे मला म्हणायचं की त्यांचाही विचार करायला पाहिजे. तुम्ही सांगितलं की तुम्ही 8 वर्षांपासून घराच्या बाहेर होता, तर तुम्ही जेव्हा इथे अभ्यास करत होते तेव्हा घरची परिस्थिती काय होती आणि आज घरच्यांच्या प्रतिक्रिया काय आहे? माझी घरची परिस्थिती इतकी चांगली नाही आहे, कारण वडील माझे टेम्पो चालवतात आणि आई शिवणकाम करते. माझं लग्न झालं 2016, मला एक लहान मुलगीसुद्धा आहे. माझी वाईफ जॉब करते, त्यामुळे मला तिनं आणि माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला. मला बऱ्याच वेळेला UPSCमध्ये अपयश यायचं किंवा मागच्या वेळेला MPSC इंटरव्ह्यू दिल्यानंतर सुद्धा वाटत होतं की माझं होणार आहे, पण तिथं माझं सिलेक्शन नाही झालं. तर या गोष्टींमध्ये ते सर्वजण माझ्या मागे होते. म्हणजे बऱ्याच वेळेला मी म्हणायचं की आता राहू दे, म्हणजे मी दुसरं काहीतरी जॉब करतो किंवा जातो, तर ते म्हणायचे नाही, तू करू शकतोस, तू प्रयत्न करत राहा. तर मी म्हणेन की त्यांनी दिलेल्या सपोर्टमुळे हे सर्व शक्य झालं. तुमचं पुन्हा एकदा खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. अशाच लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी पुढारीच्या फेसबुक आणि यूट्यूब पेजला फॉलो करा. अनक्षा विजय कुमार, पुढारी ऑनलाईन, पुणे.